निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक अंध दिनानिमित्त निरंजन रासदांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रेमभाव प्रज्ञा चक्षु अंध शाळा, ज्ञान गंगोत्री प्रतिष्ठानची मतिमंद मुलांची शाळा आणि आपलं घर येथील अनाथ मुले असे एकूण 82 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष दिलीप धूत, आपलं घर संस्थेचे विश्वस्त विजय फळणीकर, अंधशाळेचे विश्वस्त प्रवीण राठी यांनी मुलांमध्ये दांडिया खेळून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कृष्णसुंदर गारडचे अमित गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आला. आज कृष्णसुंदर गार्डनमध्ये हा सुंदर सोहळा भरलेला आहे. याचं नियोजन आम्ही जवळजवळ गेले एक महिनाभर करत होतो. आज गेले 12 वर्ष झाले, 12 ते 15 वर्ष आपल्या कृष्णसुंदर गार्डनमध्ये पुण्यातनं जवळजवळ 2-3 लाख रुपये 3 लाख लोक या नृत्याचा आनंद घेऊन गेलेत. आणि तेव्हा नेहमी माझ्या मनात विचार यायचा की जी आपली अंध मुले आहेत किंवा अनाथ मुले आहेत त्यांच्यासाठी पण आपलं कार्यालय या सुंदर अशा रासदांड्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तर कर्मधर्म संयोग आणि यावेळेस आम्ही निरंजन सेवाभावी संस्था आमचे अध्यक्ष जयेश कासेट यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही चालू केली. त्याच्यामध्ये उपाध्यक्ष या नात्याने माझं काहीतरी एक भरीव योगदान पाहिजे म्हणून मी म्हणलं की यावेळेस आपल्याला आपल्या गार्डनमध्ये अनाथ व अंध मुलांसाठी दांडिया भरवायचा आहे. म्हणून नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आम्ही या सर्व मुलांना आनंद मिळवून देत आहोत. आणि गेले 16-17 वर्ष जे रासदांडियाच्या नृत्यांगणांच्या सेवेस कृष्णसुंदर गार्डन हजर आलेलं आहे ते यावेळेस प्रथमतःच एक सामाजिक बांधिलकीनी या अनाथ आणि अंध मुलांसाठी आज कृष्णसुंदर गार्डन उपलब्ध करून देताना गेले 15-16 वर्ष जी आम्ही सामाजिक बांधिलकी जपली आहे त्याच्यावर सोन्याचा कळस या घटनेमुळे चढलेला आहे. एका दाराला लावणाऱ्या गरबाच्या गाण्यांचा आवाज, दांडियाचा ताल आणि मनसोक्त मिळालेला मोकळेपणाचा आनंद हे वर्णन नवरात्रीच्या दांडियाचे असल्याचे सहज लक्षात येते. परंतु हा दांडिया सर्वसाधारण नसून खास मतिमंद अंध आणि अनाथ मुलांसाठी आयोजित करण्यात आला होता. चमचमत्या रंगीबेरंगी कपड्यांचा झगमगाट, वैविध्यपूर्ण पोशाख या सगळ्यापासून अगदी वेगळा असा शाळेच्या गणवेशात केवळ डोक्याला लाल रंगातील चमचमत्या जय मातादीच्या पट्ट्या बांधलेले विद्यार्थी या रासदांड्याचा मनसोक्त आनंद लुटत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील ती प्रसन्न निरागसता कोणतेही प्रशिक्षण नसताना अतिशय ठेक्यात आणि तालबद्ध पद्धतीने हा दांड्या खेळला जात होता. काही वेळाने चक्क दांड्या सोडून गाण्यांच्या चालीवर मस्त गरबा रंगला होता. वय, भोवतालची परिस्थिती, आयुष्यातील उणीव अशा सगळ्याच गोष्टींना विसरून ही मुले एका वेगळ्याच दुनियेत रमली होती. त्यांच्यातील ही लयबद्धता त्यांचे कौतुक करायला जमलेल्या सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करत होती. काय होतं, जीवनातला आनंद सर्वसामान्य माणसं खूप भरभरून लुटत असतात, पण ज्यांच्या आयुष्यातला काही भाग असा जो डिसेबल झाला, उदाहरणार्थ कोणी अंध असतील, मतिमंद असतील, अनाथ असतील, अशा लोकांसाठी काहीतरी काम करणं आणि त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचं काम या निरंजन सेवाभावी संस्थेने केलं आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट झाली आहे की सर्वसामान्यांसारखा आनंद ह्यासुद्धा लोकांना मिळणार आहे आणि त्यांनासुद्धा असं वाटणार ना की नाही आम्ही यांच्या बरोबरीचेच आहोत. आणि देण्याने जो आनंद वाढतो तो मला वाटतं दुसऱ्या कुठे कशातही मिळत नाही. खऱ्या अर्थाने आज आमच्या मुलांना या ठिकाणी बोलवलं, आपल्या घरच्या अनाथ मुलांना आपलं घर आणि तशाच इतरही काही संस्थांना त्यांनी बोलवलं, त्याविषयी खरंच मी समाधानी आहे की या मुलांना खरोखर समाजाने या लोकांसाठी काम करायला पाहिजे, यांना आनंद मिळवून द्यायला पाहिजे आणि हे काम निरंजन सेवाभावी संस्था करते याबद्दल खरोखरच त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे.